नमस्कार, मी प्रगती. अंगत पंगत मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इव्हनिंग स्नॅक्स मधली झटपट तयार होणारी आणि त्यातल्या त्यात हेल्दी अशी आज आपण रेसिपी बघणार आहोत. ते म्हणजे पेरी पेरी मखाना. कोणत्याच प्रकारची फोडणी न घालता आणि कमीत कमी साहित्यांमध्ये झटपट बघून घेऊया याला लागणारे साहित्य आणि याची कृती. इथे आपण एक मोठी बाउल कमळाचे बीज, ज्याला जगभरात मखाना या नावाने ओळखले जाते, ते घेतलेले आहेत. याचे अनेक गुणकारी फायदे आहे. रक्ताची कमतरता, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि बऱ्याच विभिन्न आजारांवर हे गुणकारी ठरते. हे मखाना सहज ग्रॉसरी शॉपमध्ये अवेलेबल असतात. त्याचसोबत इथे आपण घेतलंय 1 चमचा पेरी पेरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा तेलाचा इथे वापर करायचा आहे. पॅन आपण आधी व्यवस्थित गरम करून घेणार आहोत. नंतर लो फ्लेम करून याच्यामध्ये आपण मखाना घालून घ्यायचा आहे. याला आपल्याला 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे ऑलरेडी रोस्टेड असतात, त्याच्यामुळे याला फार वेळ भाजायची गरज पडत नाही. हलकसं परतून आपण याला कुरकुरीत करून घेत आहोत. इथे आपण चेक करून घेऊया, छान कुरकुरीत असे हे तयार झालेले आहेत. परफेक्टली. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. पुन्हा 1 ते 2 मिनिटं छानपैकी मिठामध्ये आपण याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण पेरी पेरी पावडरचा वापर करणार आहोत. याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. दोन्ही साहित्यांना आपल्याला व्यवस्थित चमचाच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान याची पेस्ट तयार करायची आहे. आता आपण या मखाण्यांवर याला स्प्रेड करून घेणार आहोत. थोडं थोडं घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पेरी पेरी पावडरच्या जागेवर मॅगी मसाला देखील वापरू शकतात. टी टाईम टाईमपास आणि तो देखील अतिशय हेल्दी असा हा आपला पेरी पेरी मखाना बनून तयार झालेला आहे. कोणत्याच प्रकारची फोडणीचा वापर न करता आपण हा सहज बनवलेला आहे. याला आपण एअरटाईट कंटेनरमध्ये आठवडाभर सहज स्टोअर करून ठेवू शकतो. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा, कारण घरी करण्याची मजाच काही वेगळी आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद.